बापाचे, पुताचे आणि पवित्र आत्म्याचे नावे आमेन. पेद्रूचे पहिले चिटीन तावेसवो 2:4. तो जिवो फातर मनशांनी परो गाडलो, पूण देवान विचून काडलो आनी ताचे मुखार मोलादीक फातर तर ताचे सशियात जेजू जिविताचो उंडो. ह्या जिव्या देवाक बोजूंक आयलोल्या सगळ्यांक तुमकां येवकार दिता. सासनीक जिवीत जिवंक मनशाक जेजूची गरज. उंड्या सोऱ्याच्या रुपान तो आमकां आपले मांस आनी रगत दिता, आनी हेच रुपान तो आमचे मोदें रावता. तो जेजूक आमी सोगली कार्तिकायेन नमस्कार करुया. गीत गाऊया सर्वेस्पर एकलेस देवा 831:16. सर्वेस्पर एकलेस देवा ससना ससना नमान तुका. सर्वेस्पोरा एकल्या सेवा ससना ससना नमान तुका. तू गोवर्त तू पदवीदार तुझी मोहिमा सगळ्या फाता. तू गोवर्त तू पदवीदार तुझी मोहिमा सगळ्या फाता. सर्वेस्परा एकल्या सेवा ससना ससनाक नमान तुका. सर्वेस्परा एकल्या सेवा ससना ससनाक नमान तुका. म्हणो प्रीतू आकसार सुगली रोचना तुझी सेवा. म्हणो प्रीतू आकसार सुगली रोचना तुझीच देवा. सर्वेस्परा एकल्या सेवा ससना ससना क्रमा तुका. सर्वेस्परा एकल्या देवा ससना ससना क्रमा तुका. दुसरे कोरिंथकरान 10:7. देवाक मानता तसली खूंत जिवीत बदलूंक आनी तारण जोडूंक पावयता, आनी अशें जालें तर कांयच वायट ना. फकत मनशा सैमांतली उपजता ती खूंत मरणाक पावयता. आमच्या मागण्याचो विशय हांव जिविताचो उंडो. जायते पावटी आमी रूच नासलोल्या, गोस नासलोल्या, दादोशी जायनासलोल्या उंड्या पाटल्यान
आमचे जिवीत करची थांव आणि जिविताच्या कोऱ्या उंड्याक आम्ही विसरतव असले परिस्थितींत मनशाच्या जिवितात कांयच मोल आणि रूच नासलोले दिसता. हे तरेन जिवीत चड हलके आणि पोलके जाता. जेसू आमच्या जिविताचो रुचीचो गोस्ताचो उंडो दिसा दिसपोटी हो उंडो आमकां मिसाचे भेटींत जेजूचे कोरे मास आनी रगत भावार्थान शेवूंक आमी विसरल्यात. आमकां बोगोस. ह्या वेळार देवाची काकलून मागून उलो मारून गीत गावुया. दयाल देवा आय फो पेज 117. दयाल देवा काकलुटीचा बोगुस बापा मोगाचा बापुय मुनु अडवानाका बुर्यां तुझा सुनाका ए जेसू हाँ काकलूत मागता दीतोलो मोर पाप येता सोर मोचा पातान काटाटा आय शांती सोगली सांटा ये जेसू हाँ काकलूत मागता दीतोलो मोर पात येता सोर मोचा पातान काटाटा आय शांती सोगली सांटा पात काकाती माका फावो उसो कोटी सासनाचो कोच वळवळे एकोडाचे सदा जळट्या उच्याचे ये जेसू काकलूत मालता दीतोलो मुण पात येता सोर मोचा पात कान काटाळटा आय शांती सोगली सांटा ये जेसू हाँ काकलूत मागता दीतोलो मुण पात येता सोर मोशा पात कान काटाटा आय शांती सोगली सांटा पातो कादान हावे सांडले सासवत सुख देवा केले सांडो सांगात आज बो
पोडव्याचो संतोष देवा पुळुचो ये जेसू आकालो मालता दीतोलो स्त्रोत शंभूर बोलचार अर्घां दिवन ताचे दारवंटे उतरून काडात ताका वाका न्हून ताच्या मंदिरांत भितर सरात दिनवासनेच्या उल्लासांनी ताच्या नांवाची किर्ती गाजयात बापाचो मोग केदो व्हड आमचे थंय आमकां पातकांतली सोडूंक आपल्या एकल्याच पुताक जेजूक संवसारांत पाठयता केदी व्हड ताची कोनवालाय आमकां सुटका दिवंक आपल्या पुताक कुर्सार मोरूंक सोडटा केदी व्हड ताची करुणाय पुताचें काली झुगडून कालसांत आमकां भितर घेता केदो बोर ताचो परामोस पुताच्या मासा रक्तांत आमकां पोसता केदें बोर ताचें उदारपण पवित्र आत्मो आमकां दिवन समाजाक गवाय जावंक पाठयता ह्या वर्त्या देण्या पासत देवाक दिनभासून गीत गावया बापा म्हज्या प्रितीच्या Q6 page 168 बापा मोचा प्रीतीचा केदो तुझो माई मूल पाप्यां सोडो पातकांतली पुता दाडो संसारी बापा मोचा प्रीतीचा केदो तुझी कोणवाळा सुटका दिवच्या गुलामा पुता कुर्सा किलायलोय बापा मोशा प्रीतीच्या केदी तुझी कोरोनाय आमका दिवच्या तुझका जाण विले कालीस पुताचे बापा मोच्या प्रीतीच्या केली तुझी परामोस जेवण वाटाय सुर्गीचे मासा रोग जेजूचे बापा मोच्या प्रीतीच्या केले तुझे उदारपण आमचे देवनी वारुयताय
Tuja povitatnjači. सगळी उभी राहून उदार काळजा मनान देवाचे उतर आम्ही ऐकूया. जुवाचे शिवर्तमान अविस्वो सो वोल 30-35. तांणी ताका म्हळें, तशें जाल्यार कुणा पळेवून तुजेर आमी बावार दवरचे खातीर कसली कुणा करून आमकां दाखोवशी? कितें कोतोलोय तूं? आमच्या पुर्वजांनी अरण्यांत माना केलो, ताणें तांकां सोर्गीचो उंडो खावंक दिलो. अशें पवित्र पुस्तकार बरयलोलें आसा. जेजून तांकां म्हळें, कॉरेन्स करे हांव तुमकां सांगतां, मोयजेसान तुमकां सोर्गीचो उंडो दिवंक ना. म्हजो बाप की तुमकां कोरो सोर्गीचो उंडो दिता. कित्याक जो सोर्गांत धांव देंवता आनी संवसाराक जिवीत दिता तोच देवाचो उंडो. तांणी ताका म्हळें, सायबा, हो उंडो आमकां सदां दी. जेजून तांकां म्हळें, हांव जिविताचो उंडो, म्हजेशी येतात तांकां कदीच भूक लागची ना, आनी म्हजेर बावार दवरतात तांकां कदीच तान लागची ना. देवाचे उतरे, देवाची वड उपकार. सगळीं बसूया. आयकल्या देवाच्या उतराचेर आमी ल्हानसो नियाळ करूया. उंडो संवसाराच्या सगळ्या जेवणा मदें सादें कान. ह्या उंड्याच्या सादेपणाच्या गुणाक लागून पवित्र पुस्तकांत आमकां बगर बगर आयकूंक आनी वाचूंक मेळटा. आमचें जिवीत ह्याच उंड्या भाशेन सादें सदांच्या दिसा दिसपोट्या कोरण्यांनी उसक्यांनी भरलोलें आसा. जायतो तोकोस घेवन आपल्या जिविताक रोंग आनी येस मेलूंक प्रयत्न करता, पूण कोटा आमच्या कश्टांक आनी वावराक फळ मेळना. कांय जाण आपल्याचेरूच फॉर्मोन मारतात.
आमच्या जिवितांत आनीक कांयच बरें पडना. आमी रूच नासलोल्या, घोस नासलोल्या, दादोशी जायनासलोल्या उंड्या पाटल्यान आमचें जिवीत कोरचितांव. आनी जिविताच्या कोऱ्या उंड्याक आमी विसरतांव. जेजू बापान दिलोलो कोरो उंडो, आनी जो कोण हो उंडो खाता ताका भूक तार केन्नाच लागना. हो उंडो खुर्साचेर ढोणबोण केल्लो, जिवीत दितलो उंडो. हो उंडो आमी केल्यार वो जेजूक आमच्या जिवितांत आपणायल्यार आमकां देव जिवीत फावो जाता. देवाक भेटलोल्या मनशांक कशी भूक तान लागतली? हेरा प्रवाद्या भाशेन जेजूकूय जुदेव अधिकाऱ्यांनी वळखून घेवंक ना आनी ताका खुर्साचेर मरण फावो केले. देखून इस्तेवान जेजूक आपल्या जिवितांत अणभवलो, ताका आपणायल्लो आनी काळजीदारपणान जेजूक साक्षी दिवन जेजूच्याच खातीर आपलें जिवीत अर्पीत केलें. जेजूक आमच्या जिवितांत आमी आपणायतांव तेन्ना आमकां देव जिवीत फावो जाता. उपरांत ते देव जिवीत दुसऱ्यांक दिवंक आमचे लागीं जाता तें करूंक आमी तयार जातांव. मरण पासून सोसूंक आमी तयार. देव जिवीत आपणायलो मनीस उदार जाता आनी आपल्या उदारपणा उद्देशी दुसऱ्यांक जिवीत दिता. तर कितलो ओकोण जेजूचेर आमचो बावार्थ आसा काय? आमच्या जिवितांत जेजूक आमी अणभवला म्हजें जिवीत देव जिवितान भरलोलें जिवीत म्हूण दिसून येता जायत. मोगाळ जेजू, तूं जिवीत दितलो उंडो म्हूण वळखून घेवंक आनी सगळ्या वायटांचेर निशेध मारूंक आमकां कृपा आनी बळ फावो कर. आमेन.
गीत गाऊया देवा तुझे दौलतीची Q7 पेज 169 देवा तुझे दौलतीची रुदय कलाकुशी सांगची तुझी साडवाई तुझे गिन्या तावनास लोलो सागुर सोमती तुझी तुझो मान्यो कोडा ताको सोडून काढू तुझी चिन्ना तुझो मान्यो कोडा ताको सोडून काढू तुझे तोर मन सानो सालो कोडोर रासो द्रोच नामो दे तुझो बुद मन एक दन सालो कुई सोर मेलोत मुनिस बोडवो तुझे कोडचे नागे दिले तुका देने दिला कोणे तुझे कोडचे नागे दिले आता आमची काय मागणी बापा मुखार दवरुया दर एका मागणे फाटल्यान आमचो जबाब जातलो तुजेरूच आमचो बावार तीर कोर जेजू पवित्र सुभेच्या फुडाऱ्यांनी आपल्या जिवितांत जेजूची मागण्यांत रावून जेजूचो काशेलो अनुभव घेवूंक आपल्या सोर जिवितांत जेजूक गवाय जावूंक मागुया सबाब तुजेरूच आमचो पावार गोट कोर जेजू आमच्या राजकारभारांनी जेजूची देख आपणावून आपले पोजेक खरे उदरगतीचे आनी शांतीचे जिवीत मेळूंक आपलो जीव उदारपणान आनी जबाबदारेन भेटूंक तांकां बळ मागुया सबाब तुजे रोज आमचो बावाट गोट कोर जेजू सगळे मनीस जेजूक वळखून घेवूं ताच्या जेवणाचे बागी जावंक सस्नाच्या जेवणांत वांटो घेवंक पावूंक सगळ्यांक देवीक उत्तेजन मेळूंक मागुया सबाब तुझे रोज आमचो बावाट कोर कोर जेजू गोराब्यान पिडा वायट येता तेन्ना दोर एका वांगड्यान जेजूचेर आपलो बावाट ती दवरूंक आनी संकश्टांनी
जेजूची सस्नीक जिवीत दिलेली उतरां अणभवूंक पावूंक बापाची कृपा मागुया. सबब तुजे रोज आमचो पावट गोड कर जेजू. दर एका कुटुंबान एकवटान आनी मोगान जिवूंक जेजूच्या सस्नीक जिविताच्या उतरान पदवी आसा म्हूण मानून घेवंक पवित्र पुस्तक वाचून एकठांय जावंक आनी आपलो बावाट जेजूचे रूच स्थीर करूंक पावूंक मागुया. सबब तुजे रूच आमचो बावाट गोड कर जेजू. ओगेपणान आमची खासगी मागणी बापा मुखार दवरुया. सबब तुजे रोज आमचो बावाट गोड कर जेजू. सगळी आमची मागणी एक करून जेजून शिकयलोले मागणे म्हणूया. आमचे बापा सुरीच्या तुजे नाव पवित्र जावं, तुजे राज्य आमकां येवं, तुजी कशी सर्वां जाता तशी संवसारांत जावं. आमचो दिसपट्टो पिराय आयज आमकां दी आनी आमी आमचे चुकल्या बक्षिताव तुजी आमची पदकां बस आनी आमकां तान्ने पडून दिवं नाका पूण वायटांतली आमकां निवार. आमेन.